नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे, तसेच काही महत्त्वपूर्ण माहिती. आणि ही सगळी माहिती तुम्हाला एम पी एस सीच्या लिपिक टंकलेखक तसेच सरळ सेवा परीक्षेसाठी नक्की उपयोगी ठरेल. चला तर वेळ ना वाया घालता पाहूत मराठी व्याकरणातील काही महत्त्वाची अशी माहिती आणि प्रश्न उत्तरे. चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूत मराठी व्याकरणातील काही महत्त्वाची अशी माहिती. आणि त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवरती दररोज व्हिडिओ अपलोड केले जातात आणि आगामी परीक्षेची येणाऱ्या परीक्षेची तुमच्याकडून चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतल्या जाते. त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेलला ऑन करून ऑल या पर्यायावरती नक्की क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे नोटिफिकेशन मिळेल. आणि तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल, यातील माहिती आवडली असेल, तर व्हिडिओला लगेच सर्वांनी लाईक करा आणि याची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना, तुमच्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती आणि इतर ग्रुपवरती आणि इतर सोशल मीडियावरती नक्कीच शेअर करा. त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांना यातून नक्की फायदा होईल आणि येणाऱ्या भरतीची येणाऱ्या परीक्षेची चांगल्या पद्धतीने त्यांना तयारी करता येईल. चला तर पाहूत मराठी व्याकरणातील काही महत्त्वाची अशी माहिती. सगळ्यात आधी पाहूत शब्दयोगी अवयव म्हणजे काय. तर वाक्यातील जे शब्द स्वातंत्र्य न येता नामासोबत जुळून येतात आणि या दोन्ही शब्द मिळून तयार होणाऱ्या संयुक्त शब्दास त्याच वाक्यातील इतर शब्दाशी संबंधित असलेला जो शब्द येतो त्या शब्दांना शब्दयोगी अवयव असे म्हणतात. तर याची काही उदाहरणं पाहू. तर सायंकाळी मुले घराकडे गेली, तर कडे हा जो शब्द आहे तो काय असेल, शब्दयोगी अवयव. थोडक्यात म्हणजे कडे, लागून, मागे, पुढे जे असे जे शब्द येतात ते नामाला जोडून येतात. ज्या ठिकाणी असे शब्द नामासोबत जोडून येतात त्यांना काय म्हणायचं, तर शब्दयोगी अवयव म्हणायची. आणि जेव्हा हे शब्द वेगवेगळे येतात तेव्हा त्यांना उभयन्वयी अवयव असे म्हणतात. तर या दोघांमध्ये तुम्ही फरक लक्षात ठेवा. तर याची अजून काही उदाहरणे पाहू. तर शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता. तर खाली हा जो शब्द आलेला आहे तो कसा आहे, झाडाला चिटकून आलेला आहे. म्हणजे झाड हे काय झालं, नाव झालं. तर खाली हा शब्द नामाला चिटकून आल्यामुळे हा काय झाला, शब्दयोगी अवयव झाला. हा जर शब्द जर वेगळ्या पद्धतीने आला असता तर तो उभयन्वयी अवयव म्हणून ओळखल्या गेलेला असता. तर दोन्हीमध्ये तुम्ही हा फरक लक्षात ठेवा. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे, तर समोर हा शब्द शाळेला जोडून आला आहे, त्यामुळे हा इथं शब्दयोगी अवयव म्हणून काम करतो. गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते, तर जवळ हा शब्द जो आहे तो कसा जोडून आलेला आहे फळ्याला, त्यामुळेच हा शब्दयोगी अवयव म्हणून इथं काम करतो. तर आता शब्दयोगी अवयवाची काही वैशिष्ट्ये पाहू. शब्दयोगी अवयवाचे मुख्यतः नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात, पण कधी कधी ते क्रियापदे व क्रियाविशेषणे यांना सुद्धा जोडून येतात. तर मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं होतं की शब्दयोगी अवयव हे नामाला किंवा नामाला जोडून येतात. तर यामध्ये सुद्धा अशी काही थोडासा फरक दिलेला आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे, तर क्रियापदे क्रियाविशेषणे यांना सुद्धा हा जोडून येऊ शकतो. तर तुम्हाला क्रियापदे आणि क्रियाविशेषणे हे दोन्ही ओळखता आली पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट पाहू, शब्दयोगी अवयव ज्या शब्दांना जोडून येतो तो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो. शब्दयोगी अवयवामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही. शब्दयोगी अवयव नामाला जोडून येताना त्यांच्यामधील शब्दाचे सामान्य रूप होते. आता पाहू केवलप्रयोगी अवयव आणि त्यांचे काही प्रकार. तर त्यामध्ये सगळ्यात आधी पाहू कालवाचक. कालवाचकमध्ये त्यांचे कोणते कोणते शब्द येतात, तर पुढे, मागे, आधी, नंतर, पर्यंत, पावतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून, हे सगळे शब्द कालवाचक या प्रकारामध्ये मोडतात. तर यानंतर स्थलवाचक, आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, ठाई, पाशी, नजीक, तर यामध्ये हे सगळे स्थलवाचकमध्ये मोडतात. त्यानंतर करणवाचक, मुळे, योग्य, करून, कडून, द्वारा, करवी, हाती, तर हे सगळे शब्द करणवाचकमध्ये मोडतात. त्यानंतर हेतुवाचक, साठी, कारणे, करिता, आता, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव, तर हे सगळे हेतुवाचकमध्ये मोडतात. त्यानंतर व्यक्तिरेखावाचक, शिवाय, खिरीज, विना, वाचून, व्यक्तिरेख, परता, तर हे सगळे व्यक्तिरेखामध्ये मोडतात. त्यानंतर तुलनावाचक, पेक्षा, तर, तम, परी, परीस, तर हे सगळे शब्द
तुलनावाचकमध्ये मोडतात. त्यानंतर योग्यतावाचक, योग्य, सारखा, समान, सम, समान, प्रमाणे, बर हुकुम हे शब्द योग्यतावाचकमध्ये मोडतात. त्यानंतर केवलवाचक, मात्र, ना, पण, फक्त, केवल, तर हे सगळे शब्द केवलवाचकमध्ये मोडतात. त्यानंतर संग्रहवाचक, सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त हे सगळे शब्द संग्रहवाचकमध्ये मोडतात. त्यानंतर पाहूत संबंधवाचक, संबंधवाचकमध्ये विषयी, विषयी आणि विषयी हे शब्द मोडतात. त्यानंतर सहचार्यवाचक, बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत. त्यानंतर भागवाचक, पैकी, पोटी, आतून. त्यानंतर विनिमयवाचक, बदल, ऐवजी, जागी, बदली. त्यानंतर दिक्वाचक, प्रति, पडी, कडे, लागी. त्यानंतर विरुद्धाभासक, विरुद्ध, विन, उलटे, उलट. त्यानंतर परिणामवाचक, भर. परिणामवाचकमध्ये एकच शब्द मोडतो, तो म्हणजे भर. तर आता पाहूत वचन. वचन म्हणजे काय आणि त्याचे प्रकार. नामावरून ज्याचे लिंग समजते त्या नामाने दर्शविलेली वस्तू एक आहे किंवा एकापेक्षा जास्त आहे तर हे कळते. नामाच्या ठिकाणी संख्या सूचनेचा जो एक धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. तर वचनाचे दोन प्रकार आहेत, तर एक वचन आणि अनेक वचन. तर त्यामध्ये पुल्लिंगी नामाचे अनेक वचन करताना पहिला नियम पहा. आकारान पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकरात केले जाते. तर नियम एक आपण आताच पाहिला होता. तर या नियमाचे काही उदाहरणे पाहूत. तर मुलगा, मुलगा हा एक वचन असेल तर त्याचे अनेक वचन काय होईल, मुलगे. म्हणजे गाचं गे झालेलं आहे. त्यानंतर घोडा, घोड्याचं घोडे. ससा, ससाचं ससे. आंबा, आंब्याचं आंबे. कोंबडा, कोंबड्याचं कोंबडे. कुत्रा, कुत्र्याचं कुत्रे. तर या पद्धतीने नियम एक तुम्हाला समजला असेल. तर आता पाहूत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन. त्याचा नियम एक, अकारण स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन किंवा आकारात तर किंवा इकारात होते. तर याचे काही उदाहरणं पहा. तर वेळ, वेळचं काय झालेलं आहे तर वेळा झालेलं आहे. तर केळ, केळचं काय झालेलं तर केळी झालेलं आहे. तर अकारांचं इकारण झालेलं आहे किंवा अकारांचं आकारण झालेलं आहे. तर मी हा दोन फरक लक्षात ठेवा. इतर उदाहरणे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहेत. आता पाहूत नियम क्रमांक दोन. आकारांशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखेच असतात. तर त्याची उदाहरणे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर देव च देवच राहील, कवीचं कवीच राहील, नावीचं नावीच राहील, लाडूचं लाडूच राहील. तर इतर उदाहरणे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तसेच तुम्हाला याची PDF जर पाहिजे असेल तर लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे आणि याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. नियम क्रमांक तीन. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या आकारांत होते. तर याचं उदाहरण तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसत आहे. तर याचं उदाहरण पहा. नदी, नदीचं काय होते, नद्या. स्त्री, स्त्रिया. काठी, काट्या. टोपी, टोप्या. पाती, पाट्या. वही, वह्या. तर याचं सुद्धा अजून एक उदाहरण म्हणजे गाय. गायचं सुद्धा काय होईल तर गायी. तर नियम क्रमांक चार. उकारांत स्त्रीलिंगीचे अनेक वचन वाकारांत होते. तर याचे उदाहरणे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर उदाहरण क्रमांक एक. ऊच उवा होईल, जाऊचं जावा होईल, पिसूचं पिसवा होईल, सासूचं सासवा होईल, जळूचं जालवा होईल. तर याला काही अपवादसुद्धा आहेत. तर अपवादसुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर यामध्ये अपवाद म्हणजे काय, वस्तू, वस्तूचं वस्तू होईल, बाजूचं बाजू होईल, वाळूचं वाळू होईल. तर याला काही अपवादसुद्धा आहेत. तर हे अपवादसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण पाहूत शब्दसिद्धी या घटकातील शब्दाचे प्रकार. त्यामध्ये प्रथम प्रकार म्हणजे देशी शब्द. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की देशी शब्द म्हणजे काय. जे मूळातले भारतातले शब्द आहेत त्यांना आपण देशी शब्द म्हणतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील मूळ रहिवासीच्या बोलीभाषेतील वापरल्या जाणाऱ्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. जे जे शब्द आपल्या मूळ भाषेमध्ये म्हणजे आपल्या
बोली भाषेमध्ये वापरतो आपण त्यांना देशी शब्द म्हणतात. तर याचे काही प्रकार त्याचे काही उदाहरणं आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती ते दिसत आहेत. तर झाड, दगड, ढोंडा, घोडा, डोळा, डोके, हात, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, विळा, गाजर, गार, लाकूड, उडी, विळा, अबोला, लूट, आंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, उडा, चोर, वारकळी, मळकट, धड, ओटा, डोंगर. हे सगळे काय शब्द? तर देशी शब्द आहेत. तर आता पाहू तत्सम शब्द. जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या जसे काही बदल न होता आले आहेत त्याच तत्सम शब्द असे म्हणतात. तर याच्या उदाहरण काय पाहू? राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु. आता तुम्हाला स्क्रीनवरती बाकीची उदाहरणं दिसत आहेत. तर हे सगळं तुम्हाला वाचण्यासाठी PDF डाउनलोड करायला लागेल. PDF डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हावं लागेल. आता पाहू तद्भव शब्द. जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास इत्यादी शब्द आपण सांगू शकतो. इतर शब्द तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत किंवा तुम्ही याची PDFसुद्धा डाउनलोड करू शकता. PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला टेलिग्रामला जॉईन व्हावं लागेल आणि याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा नाव आपलं पाहू शकता. त्यानंतर पाहूत काही परभाषीय शब्द. तर परभाषीय शब्दामध्ये काही प्रकार आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात आधी पाहत तुर्की. तुर्कीमध्ये काय येतं? कालगी, बंदूक, कजाक हे तीनच शब्द तुर्की भाषेमधून आपल्याकडे आलेले आहेत. त्यानंतर इंग्रजी शब्द. इंग्रजी शब्दामध्ये TV, डॉक्टर, पेन, पेन्सिल इत्यादी शब्द आलेले आहेत. तर इतर शब्द तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला याची PDF मिळून जाईल आणि त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला ते दिसत आहे. त्यानंतर आहे पोर्तुगीज शब्द. बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घामेले इत्यादी शब्द. त्यानंतर फारसी शब्द. रवाना, समाल, हकीकत, अत्तर, अबू, पेशरा इत्यादी शब्द. त्यानंतर अरबी शब्द. अर्ज, इनाम, हुकुम, मेहनत, जाहीर इत्यादी शब्द. त्यानंतर पाहूत कानडी शब्द. हंडा, भांडे, अक्का, गांजर, भाकरी, अन्ना, पिशवी इत्यादी. त्यानंतर गुजराती शब्द. सदरा, दलाल, ढोकला, घी, डब्बा, चादर, रिकाम टेकडा, इजा, शेठ. त्यानंतर हिंदी शब्द. बच्चा, बात, भाई, दिल, दाम इत्यादी शब्द. त्यानंतर तेलुगू शब्द. ताला, अनारसा, किडक मिडूक, शकीकाई, बंडी, डब्बी. त्यानंतर आजचा शेवटचा म्हणजे तमिळ शब्द. त्यामध्ये चिल्ली, पिल्ली, सार, मठा इत्यादी शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. तुमच्याकडे जितके सोशल मीडियाचे ॲप असतील त्यावरती नक्की या व्हिडिओची लिंक शेअर करा. त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा येणाऱ्या भरतीची, येणाऱ्या परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी करण्यास मदत होईल. चॅनलला सबस्क्राईब करणं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी नोटिफिकेशन बेलला ऑन करून घ्या. आणि पुढील व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर लगेच टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा. तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहेत. तसेच इतर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यादृष्टी प्लेलिस्ट तयार केलेली आहेत. तर प्रत्येक विषयानुसार, प्रत्येक भरतीनुसार, प्रत्येक एक्झामनुसार प्लेलिस्ट तयार केलेली आहेत. तर त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.